पुणे विभागाच्या शिफ्टनुसार परीक्षा पेपर सुरू आहेत आणि प्रत्येकाला टेन्शन आलं आहे की आता मी काय करू आणि ह्या शिफ्ट सुरू असताना आपण जे रेग्युलर अभ्यास करतो आहे मागच्या दोन चार महिने झाले किंवा महिनाभरापासून ते कुठंतरी डिस्टर्ब होत आहे आता शिफ्ट होत आहेत मराठीचे प्रश्न कसे आले इंग्लिशचे कसे आले चार चार तास दोन दोन तास विद्यार्थी त्याच्यातच बघतायत की कसे प्रश्न आले मला हे येईन झाले मला हे येईन नेमकं त्याच्यातून घ्यायचं आहे काय आणि पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो ओके okay? की एकदम शांत रहा पहिल्यांदा तुम्हाला टेन्शन येणार आहे हे मलाही माहिती आहे आणि हा व्हिडिओ लवकर घेऊन येण्याचा उद्देशच तो होता की तुमचा ट्रेस जो आहे तो कमी करायचा वे आहे पेपर ज्यांचा झाला आहे पुढे वेगवेगळ्या एक्झामची अजून आहे तलाटी आहे वेगवेगळ्या सरळसेवा आहे त्याची तयारी करायची आहे याच्यातून नेमकं काय शिकायचं आहे तुम्ही पुढची तलाठी वगैरे करताय कुठल्या एक्झामची सर्वसेवेची तयारी करताय ह्या सर्व शिफ्ट आजपासून पुढे जेवढ्या शिफ्ट होतील त्याचं तुम्ही डिकोडिंग करायचं आहे ते पॉईंट्स फक्त लिहून ठेवायचे आहेत आणि याच्यामध्ये क्रुशल जे आहे चेंज काय होणार आहे सामान्य ज्ञान तेवढंच फक्त ॲडिशन आहे बाकी फक्त आपल्याला टॉपिक बघायचं आहे अगदी पाच ते दहा मिनटात मी हा व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ओके याच्यामध्ये आता पूर्ण आपण बघूयात की आता मॅथ आणि रिजनिंगमध्ये रिजनिंगमध्ये त्यांचा भर जास्त दिसत आहे तर तुमच्याकडं ऑलरेडी लिस्ट आहे का की रिजनिंगचे कुठलं टॉपिक मॅथचे कुठले टॉपिक किंवा मराठीचं मी टाकलं आहे ओके okay? ती तुमच्याकडे लिस्ट पाहिजे की टी सी विचारलेली मराठीचे टॉपिक इंग्लिशचे टॉपिक त्या टॉपिकमध्ये ह्या शिफ्टमध्ये प्रत्येक शिफ्टला ती येतं टेलिग्रामला कोणी व्हिडिओ टाकतं त्याच्यात वेगळं काय रे काहीच नाही वेगळं जे पॉईंट वेगळे आहेत समजा एक पंधरा प्रश्न आहेत तर ते दोन पॉईंट जे वेगळे असतील त्याच्यावरती जास्त भर द्या आणि बाकी एकदा वाचून स्किप करून टाका ओके म्हणजे एकदा येतं आहे का आपल्याला तेवढं चेक करा काय होतं की ह्या सगळ्या गोंधळामध्ये आपलं माइंड काय असतो की एकदम टेन्शनमध्ये येतो कॅर्र याच्यात हे विचारले मग मलाही विचारतील मग पटकन आपण ते उघडतो मग हे मराठी करतो आपण थोडा वेळ इंग्रजी करतो गणित करतो जीएस करतो आणि असं टेन्शन येत आहे मग काहीच करत नाही पूर्ण दिवस वाया जातो ओके त्याच्यामुळे तुमचा दिवस वाया जाऊ नये त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकण्याचा माझा उद्देश आहे ओके okay, अगदी दोन मिनटात सांगतो की काय की मराठीची तुमच्याकडे लिस्ट पाहिजे मी यूट्यूबला टाकली की आजपर्यंत टी सी एसनं कुठल्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारला आहे मग आता हे अलंकारा अलंकारावरती ते चालले आहेत मी ऑलरेडी बोललो आहे की अलंकारावरती प्रश्न येईल म्हणजे ज्या टॉपिकवरती आजपर्यंत त्यांनी एखादा दोन प्रश्न विचारला नाही त्या लिस्टमध्ये बघायचे का अरे हे दहा टॉपिकवरती त्यांनी विचारलं आहे हे दोन टॉपिक नाहीत हा चल दोन टॉपिक करून घेतो इतकं सिम्पल पद्धतीनं करतात आपण काय करतो पॅनिक होतो बरेच विद्यार्थी फोनवर करतायत मॅसेज करतायत सर कसं करू काय करू टेन्शन येत आहे त्यांना माहीत नाही आहे ते शिफ्ट बघतायत कोणी चार पाच प्रश्न सांगत आहे कोणी दहा सांगत आहे कोणी पंधरा आहे वेगवेगळे आहे त्यांना दोन चार तास जात आहेत आणि एकदम पॅनिक होत आहेत ओके याच्यात पण मी काही तुम्हाला वाटलं तर प्रश्न सांगणार आहे इंग्लिश तसं करायचं आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की सध्या आज जो आजच्या तारखेला जो व्हिडिओ टाकतो आहे सध्या पॅसेज त्यांनी विचारला नाही आहे उतारा विचारलेला नाही आहे पण मी काय म्हणतो सध्या रिस्क घेऊ नका म्हणजे मराठीचा एक आणि इंग्रजीचा एक असे दोन उतारे दररोज एक एक सोडवा परीक्षा वेळेपर्यंत ओके okay? टी सी एसनुसार सोडवा मार्केटमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत काय होईल तुमचं माइंड शांत आहे की नाही समजा एखादा मराठीचा पॅसेज आहे खूप सोपा आहे तुमचा चुकला याचा अर्थ तुमचा माइंड स्टेबल नाही आणि हे बरं ना हातात कळायला घरीच कळायला परीक्षेत गेल्यानंतर टेन्शन येईल ओके त्याच्यामुळे एक सोपी पद्धत सांगतो उतारा सोडवा भले पन, ते सध्या विचारत नाहीत पण विचारण्याची शक्यता आहे पण आता नाही विचारणार त्याला टीला शंभर टक्के विचारणार 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 ओके चला कार्यक्रम संपला तर हे कळलं आहे आता एसबद्दल बोलूयात आपण आणि जे तुम्ही आता सर्वेक्षणला पंधरा पंधरा प्रश्नाचा साठ प्रश्न एकशे वीस अकाउंटला पण पंचवीस पंचवीस प्रश्न शंभर प्रश्न दोनशे वीस ओके okay? ते आणि वनरक्षकलाही पंधरा 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 असे साठ प्रश्न एकशे वीस मार्क तो पॅटर्न आहे तो एकदा बघायचा आहे okay? ओके आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी सिलेबस दिला आहे ओके okay? आपण आधी सिलेबसवर येऊ की सामान्य ज्ञानबद्दल बोलू आपण की सामान्य ज्ञानचं टिकोडिंग काय करायचं आहे किंवा आता ज्या शिफ्ट सुरू आहेत तुम्हाला काय अशा महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत अशा दोन चार गोष्टी आहेत की त्या मी सांगणार आहे आणि त्या परीक्षेला तुम्ही करूनच जायच्या आहेत कुठल्या अकरावी आणि बारावीचं बोर्ड ओके पर्यावरणचं अकरावी आणि बारावीचं स्टेट बोर्ड पण सर आता ते स्टेट बोर्ड शंभर शंभर पानाचं आहे माझं वाचणं होणार नाही मी तुला सर्व वाच म्हणतच नाही आहे ओके आता जे शिफ्टनुसार प्रश्न होत आहेत तुला लगेच कळेल की अरे हा पर्यावरणमध्ये असा प्रश्न आहे अकरावी आणि बारावीचा आपल्या टेलिग्राम चॅनलला फाईल सेक्शनमध्ये मराठी आणि इंग्रजीमध्ये पण उपलब्ध आहे तुला मराठी जमतं आहे मराठी वाच इंग्लिश जमते इंग्लिश वाच फक्त स्क्रीनशॉट मारायचे ओके प पाच पाच चॅप्टर आहेत एक चॅप्टर सर्ज होतो पंधरा वीस मिनटं बघायचं वरवरच हां काय काय काही गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत फॅक्ट्स मला जमलं तर मी पण एखादा व्हिडिओ वाटला तर टाकतो किंवा टेलिग्रामला त्याचे स्क्रीनशॉट टाकून देतो अकरावी बारावी तुला वाचावं लागेल वाचावं लागेल म्हणजे डिटेल वाचायचंच नाही वरवर बघायचं हां असं आहे फक्त कधी हे शिफ्टचे ज्यावेळी प्रश्न बघितले तरच ते कळेल ओके त्याच्यानंतर वनाच्या रिलेटेड फॉरेस्ट रिपोर्ट असेल व्याघ्र ज जनगणना असेल ओके पशु जनगणना असेल अजून याच्यावरती त्यांनी पकडलेलं नाही ते पकडणार आहेत म्हणजे ते प्रश्न येणार आहेत त्याच्यावरती एवढ्या मोठ्या शिफ्ट आहेत त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येणार आहे त्याच्यामुळे ते गाफील राहायचं नाही फॉरेस्ट सर्व्हे असेल वन विभागाचा सर्व्हे झाला आहे त्याच्यावरती प्रश्न अरे वन विभागाचीच परीक्षा आहे आता वनाच्या रिलेटेड वन रिले टॉपिक आहे एम पी एस सीने याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेत काय विचारलेत भरपूर प्रश्न विचारलेत ते एकदा पटापट एकदा वाचून घे ओके okay, एकदा किती वेळ लागतो दोनशे प्रश्न वाचाल किती वेळ लागतो फार फार दोन तास एकच तास ओके पण काय होईल ते रिकॉल येईल पण कधी ही शिफ्टचं अॅनालिसिस एकदा केलं तर एकदा एक तास okay? एक 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 लागेल तुला शिफ्टचे प्रश्न बघायला ककळेल हा वन विभागावरती सध्या प्रश्न नाही आहे पण माझी गॅरंटी आहे त्याच्यावरती प्रश्न येणार आहे जसं पर्यावरणवरती प्रश्न एक ते दोन प्रश्न दिसत आहेत सध्या मी बघितले स्वतः ओके ती गोष्ट आहे त्याच्यानंतर भूगोलमध्ये पहिलं कर जनगणना त्याच्यात भारताची करायची आणि महाराष्ट्राची दोघांची पण करा माग माक्च, माझा मागचा व्हिडिओ काढून बघा मी बोललो आहे की जनगणनेवरती प्रश्न येणार आहे आणि या येतच राहणार आहे ओके त्याच्यासाठी पण एकनाथ तर त्याचा ठोकळा तुम्ही तो रीड करू शकता जो असेल तो जो एडिशन असेल तो आणि मदतीला अजून कळत नाही आहे एम पी एस सीचे ओल्ड पी वाय क्यू जनगणनेवरती तुम्ही वाचू शकता ओके किंवा टी सी एसनं सध्या विचारलेले पण पहिल्यांदा भारताची करा ओके इथे त्याने जगा कुठे रे हे सिलेबसमध्ये त्यांनी राज्याचा दिला आहे तर राज्याचं पण करून घ्या आधी राज्याचं करा वाटलं तर ओके हे सिलेबस दिला आहे त्यांनी ओके okay? आता या इतिहासमध्ये प्राचीन आणि मध्ययुगींचे आजपर्यंतचे टी सी एसनं विचारलेले त्याचं एक्सप्लेनेशन बघून घ्या तिथे जास्त डोकं लावण्यात मजा नाही आहे ज्यांना वाचायचं ते ज्या जे नोट्स तुम्ही वाचताय त्याच वाचा पण इथे टेन्शन येऊ शकतं ओके इथे कधी प्राचीन आणि मध्ययुगींना ओके तर हे आहे याच्यासाठी तुम्हाला पर्यावरणासाठी सांगितलं अकरावे आणि बारावी आणि वन किंवा कृषी आणि पर्यावरण असं करंट अफेअर्समध्ये काय करंट अफेअर्समध्ये कृषी आणि पर्यावरणचा एक सेक्शन असतो कुठलंही मॅग्झिन घ्या तर त्याच्यातल्या गोष्टी वाचा काय म्हणतो मी त्याच्यातल्या गोष्टी वाचा लय महत्त्वाचं आहे रे भाऊ ओके इथे तुम्हाला ॲज इट इज प्रश्न येऊ शकतात करंटमध्ये जे जे चाललं आहे आता मी ऑलरेडी बोललो आहे की व्याघ्र जनगणना असेल ओके okay? वनाचा असल पशु जनगणना किंवा अजून पण पर्यावरणाच्या रिलेटेड आहेत काही गोष्टी जैवविविधेचा असल मी तुम्हाला बोलणार आहे आता दोन मिनिटात की प्र कसा प्रश्न होते ते तर त्याच्यावरती प्रश्न आहे मग ते सहजच आहे कृषी आणि पर्यावरणाचे तीन चार पानं असतात ओके okay? माझ्याकडे आहे पण तुम्हाला दाखवू का मॅग्झिन ओके आहे इकडे दाखवतो ओके चलो हे बघा हे माझ्याकडे मॅग्झिन आहे ओके दिसत आहे तुम्हाला लगेच सांगतो इंडेक्सच सांगतो तुम्हाला लगेच हां हे बघा कृषी आणि पर्यावरण ओके भारतीय गेंडा ती असेल भारतीय गेंड्याचे संवर्धन असेल किंवा गहू याच्यामध्ये जर बघितलं दोन हजार बावीस हे सर्वात उष्ण हे व वर्ष असेल किंवा चित्ते भारतात आणले होते त्याच्याबद्दल एकदा वाचून घ्या ओके किंवा अजून भरपूर याच्या गोष्टी आहे तुम्हाला वाटलं तर इंडेक्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो किंवा याच्याबद्दल जे काही महत्त्वाचं आहे तुम्ही आपलं खाली टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका मी त्याच्यावरती तुम्हाला लेक्चर लेक्चर किंवा एक स्क्रीनशॉट त्याचे फोटो काढून तुम्हाला पाठवून देतो ओके ते एक गोष्टी बरोबर बघायच्या किती वेळ लागेल रे हे कृषी आणि पर्यावरण हे करंट अफेअर्सचं वाचायला ओके किती वेळ लागेल फार फार पंचेचाळीस मिनटं लागतील ओके त्याच्यातून हे नाही पण त्याच्यावरती जर प्रश्न आला तर एक प्रश्न मिरिट डिसाईड होईल आणि ते मी गॅरंटी देतो तुम्हाला ते शंभर टक्के आठवणार म्हणजे आठवणार ओके क्लिअर झालं आहे आणि हे हवामान रिलेटेड जे प्रश्न येत आहेत तर हे पण एम पी एस सीच्या याच्यातले थोडे वरवर वरवर -वर वाचा आता सगळं वाचणं शक्य नाही एम पी एस सीनं भरपूर प्रश्न विचारलेत आणि एम पी एस सीत पण काही अवघड प्रश्न आहेत की एकदम हार्ड आहेत मग ते कुठेतरी स्किप करून टाकायचे पण वरवर जे इझी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तेवढे तुम्हाला यायला पाहिजे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे चला क्लिअर झालेलं आहे हां हे झालं आपण प्राचीन आणि मध्ययुगींचं आधुनिकसाठी किंवा महाराष्ट्राचा असेल त्याच्यात तुम्ही एकनाथ पाटील त्याचा ठोकळा किंवा सध्या तुम्ही ज्या काही गोष्टी वाचताय ओके तर त्याच गोष्टी तुम्ही वाचायच्या आहेत आता बघूयात आपण आजचा जो पेपर होता किंवा शिफ्ट होती त्याच्यावरती कसा प्रश्न आला आहे नदीवरती पण प्रश्न येत आहेत भारताच्या नदीवरती पण प्रश्न आहेत किंवा महाराष्ट्राच्या नदीवरती पण प्रश्न येणार आहेत ओके अगदी शेवटचे पाच मिनटं मी तुमचे घेतो आणि आपला हा कार्यक्रम थांबवतो की नेमका प्रश्न कसा होता कडे तर याच्यामध्ये आजच्या याच्यामध्ये अकाउंटंटचा हे होता त्याच्यामध्ये प्रयोग ज्याच्यावरती ऑलरेडी मी सांगितले प्रश्न समास त्याच्यावरती प्रश्न येणार आहे पुढे प्रयोग आणि समास येणारच आहे ज्याचा ज्याला येतच नाही त्याला पोस्ट भेटणं अवघड आहे ओके अलंकार मी सांगितलं होतं ओके okay, याच्यावर आधी नव्हते प्रश्न आपण अलंकारावरती प्रश्न याच्यात विचारला आहे लेखक त्याचे पुस्तकाचे लेखक वगैरे ते okay, आहे ओके अनेक वचन म्हणी ते सिम्पल आहेत नवीन काहीच नाही आहे इंग्लिशमध्ये पण नवीन काहीच नाही त्याच त्याच टॉपिकवरती प्रश्न आहे हां याच्यात इंग्लिशमध्ये महत्त्वाचं आहे हो कॅप बऱ्याच जणांचं टेन्शन हे बघा भाऊ खरं सांगतो हो कॅप आता बनत नसते पण तरी देखील मी तुम्हाला एक जादूची कांडी सांगू का काही सांगू जादूची कांडी आहे दोन तासाचा कुठला पण एक व्हिडिओ बघा की मॅरेथॉन शंभर दीडशे दोनशे हो कॅप पण तो दोन तास सलग बघू नका टप्प्याटप्प्याने करा पंचेचाळीस मिनटं पंचेचाळीस मिनटं पंचेचाळीस मिनटं जे काय दोन अडीच तासाचा असेल त्याचे तीन भाग करा पण लिहून काहीच घेऊ नका हे जे हो कॅब आहे ओके महाराष्ट्राचा मराठीतला बघा किंवा कुठलाही हिंदीतला बघा वगैरे वगैरे तुम्हाला जे आवडतो तो बघा दोनशे वगैरे एम सी क्यू होकॅप तेवढंच बघून घ्या आता याच्यात काही तुम्ही ॲडिशन होऊ शकत नाही ओके आणि जे काही तुम्ही आजपर्यंत वाचत असाल ओके एम पी एस सीचे जुने क्वेश्चन सेटमधले जे काही होक्या बसतील त्या एकदा थोडं वरवर जेवढा वेळ मिळतो तेवढं केलं तरी सफिशियंट आहे ओके चला ती गोष्ट आहे कळलेलं आहे आता जी एसबद्दल आपण बोलू काही ओके जी एसबद्दल बोलूयात काय काय प्रश्न होते ओके त्याच्यात निवडणूक आयोग आता पॉलिटीमध्ये प्रश्न आहे निवडणूक आयोग मग त्याचे कुठल्या कलमात आहे तेवढं वरवर बघून घ्या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष बघा ओके हे पण महत्त्वाचं आहे निवडणूक आयोगाबद्दल लेटेस्ट प्रश्न विचारतात ओके त्याच्यानंतर सी बी आयचे बघा डीचं बघून घ्या त्याच्यावरती प्रश्न येतील सी बी आयचे अध्यक्ष कोण डीचे अध्यक्ष याचं ऑफिस कुठं आहे काय भानगड आहे ओके हे जे प्रमुख आहेत वेगवेगळ्या याचे त्या प्रमुखावरती प्रश्न आहे जसं सेबीचे अध्यक्ष विचारले ओके तर त्या गोष्टी तुम्हाला पाहिजे इस्रोचे अध्यक्ष कोण ओके सध्या चंद्रयान वगैरे सु चर्चेत आहे हे जे प्रमुख आहेत वेगवेगळ्या याचे यू पी एस सीचे प्रमुख कोण एम पी एस सीचे प्रमुख कोण हे सगळे प्रमुख कार्यकर्ते अध्यक्ष ओके त्यांची लिस्ट करा हे तुम्हाला महत्त्वाचं आहे मंत्रिमंडळ राहिलं आहे अजून मंत्रिमंडळावरती प्रश्न आहे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ किंवा केंद्र सरकारचं मंत्रिमंडळ बघून घ्या एकदा प्रश्न येऊ शकतो सरळ प्रश्न आहे पद्मभूषण वगैरे पुरस्कारावरती शंभर टक्के प्रश्न आहे जे लेटेस्ट असतील ते बघून घ्या पुरस्काराच्या लिस्टमध्ये ओके ती महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर रेपोरेटवरती प्रश्न विचारला आहे रे त्यांनी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे हा इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे थोडंसं फॅक्ट्समध्ये त्यांनी विचारलेला आहे तर तो पण एकदा बघून घ्या काय होतं की तुम्ही मागच्या शिफ्टला विचारलं आहे मी जे आर्थिक सर्वेक्षणाचा व्हिडिओ टाकला होता का त्याच्यात ते त्यांनी रिपीट केलेत मग हे रिव्हर्स रिव्हर्स हे रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट ओके याची लिस्टच असती लेटेस्टमध्ये नेटवरती सर्च करा किंवा कुठलाही व्हिडिओ मिळून जाईल ते थोडंसं बघून घ्या महत्त्वाचं आहे ओके त्याच्यानंतर काय हे जैवविविधतेच क्षेत्र विचारले त्यांनी हॉटस्पॉट्स वगैरे मला वाटतं ते विचारलेत आता हे हॉटस्पॉट कुठून आले सर आणि हे अकरावी आणि बारावीमध्ये दिलेलं आहे म्हणजे आता आता बोलतोय ना की मी ऑलरेडी पण बोललेलो आहे की अकरावी आणि बारावी याच्यातले स्टेट बोर्डमधूनच हा प्रश्न विचारला उच उचलला आहे त्यांनी बरेच जणं म्हणतात ते स्टे टी सी एस आय बी पी एस पेपर काढायलेत आर्थिक कंपनी आहे पेपर काढणारे आपलेच इथले असतात ओके ती गोष्ट आहे जसं आज बघितलं की मला वाटतं कुठला तरी एक पेपर होता कुठल्या तरी अकॅडमीनेचा कॉपीज केला आहे असं बोललं जात आहे ओके चौकशी पण बसली त्याच्यावरती ओके की ॲज इट इज उचललं आहे म्हणजे पेपर सेटर आपलेच इथले असतात ओके त्याच्यामध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका बाकी हॉकी स्टेडियम वगैरे असे जे वनलायनर आहेत ओके हॉकी स्टेडियम जे आहे त्याला कोणाचं नाव आहे वगैरे ते पण विचारले किंवा कुठंही विचारलं ते पण विचारले ओके त्याच्यानंतर बाकी आता अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य विचारले ओके आता हे साहित्य तुम्ही बघणं गरजेचं आहे जसं महात्मा फुले यांचं साहित्य अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा भरपूर जण जे जा काही समाजसुधारक का आहेत त्यांचं साहित्य बघा ओके ही महत्त्वाची गोष्ट आहे ओके चलो पुढे त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला आणि एकनाथ पाटील तात्यामध्ये जवळजवळ मला वाटतं एकोणतीस सुधारक आहेत ओके ती एकदा बघून घ्या ओके एखादा दोन प्रश्न तुम्हाला शंभर टक्के येऊ शकतो मला वाटतं अण्णाभाऊ साठे यांचा फकीरा ही कादंबरी आहे त्याच्यात असेल उत्तर ओके नसेल तर तुम्ही ती वाचून घेऊ शकता त्याच्यानंतर जे काही नृत्य प्रकार आहेत आणि जे काय आपले राज्य आहेत त्याच्याची लिस्ट आता पाठ करायचा प्रयत्न करा हे जे हे कसं हे फॅक्ट्स आहे ओके हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी याच्यावरती प्रश्न येत राहतो ओके okay. चलो बाकी इतिहासमध्ये पण आहे बाकी इतिहासमध्ये आधुनिकमध्ये पण तात्याच्या ठोकळ्यामधून किंवा काही वरवर सोपे सोपे जे प्रश्न आहेत ओके okay? आधुनिक इतिहास आधुनिक भारताचा इतिहास जो आहे ओके okay? आधुनिक त्याच्या लवकरात लवकर थोडेसे ओल्ड पी क्यू क्यूच पटापट ओल्ड पी आय वरवर जर तुम्ही पटापट बघितले आता वाचायला वेळ नाही खरंच इतिहास वाचायला वेळ नाही मग त्याचे प्रश्न बघितले की हां पटापट जसं आता याच्यामध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट असेल किंवा क्रिमिनल ट्राईब ॲक्ट असेल किंवा पीट्स ॲक्ट असेल कधीच रे ह्या पटापट पटापट हे जर बघितलं का थोडंसं कॉन्फिडन्स वाटतो वरवर पटाप्पट गोष्टी बघा पटाप्पट कार्यक्रम ओके तर त्या गोष्टी आहेत जसं जोड्याला मला विचारलं होतं त्यांनी की यंग बंगाल मुवमेंट असेल किंवा वायकुम सत्याग्रह असेल हे इयर लक्षात ठेवा ओके याच्यामध्ये काय लक्षात ठेवा घटना आणि त्याचं वर्ष ओके वाटलं तर असं एक मोठं पेज घ्या त्या पेजवरती वाटलं तर हे लिहा असं वर्षण घटना सिक्वेन्स लिहा आपण सिक्वेन्सनी इतिहासच्या घटना आणि ते थोडंसं दिवसभरात कधी पण टाईम भेटला तेव्हा वाचू शकता ओके okay? चलो बाकी हां सेबीच्या अध्यक्ष सांगितलं पवन ऊर्जा प्रकल्प आता हे पर्यावरण रिलेटेडच येतं पौ पवन ऊर्जा वगैरे जे आहे पर्यावरणच्या रिलेटेड ओके किंवा हे भूगोलमध्ये पण येतं पवन ऊर्जा वगैरे अशा ज्या ऊर्जा वगैरे आहेत ती थोडंसं वरवर बघून घेणं गरजेचं आहे की हे प्रकल्प कुठं आहे काय कुठं आहे ओके जे जैवविविधता याच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तर त्या कुठेतरी आपल्याला बघायच्या आहेत ही पूर्ण ज्या गोष्टी मी सांगितल्यात की ही स्ट्रॅटर्जी पण आहे आणि आता हो अजून शिफ्ट होतील आता प्रत्येक शिफ्टवरती व्हिडिओ टाकत बसत नाही पण टेलिग्रामला मी टाकून देतो आपल्या टेलिग्राम, टेलिग्राम चॅनल खाली लिंक असेल स्वराज्य अकॅडमी सर क्लिक करा आणि हे करा आणि तुमचे जे जे पेपर्स होतील ते मला खाली नंबर दिसत असेल त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला लिहून तुम्ही पाठवू शकता म्हणजे काय होईल की ते पण आपल्या टेलिग्रामला सेव्ह राहतील आणि हे पुढच्या एक्झामला मात्र शंभर टक्के काम आले जसं तलाटी असेल किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षेला आणि टी सी एस पॅटर्न आपल्याला ते कळेल ओके व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं आहे की मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता असाल त्याच्यातले टॉपिक काढा नवीन तेवढंच बघा पण जी एस मात्र आधी बघा पण पॅनिक होऊ नका टेन्शन येणारच आहे गॅरंटी सांगतो टेन्शन येणार आहे पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर तुमचं हे खूप नव्याण्णव टक्के टेन्शन कमी होईल आणि काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघितलेलाच आहे ओके तर पुढच्या व्हिडिओमध्ये आता बघूया भेटूयात तोपर्यंत धन्यवाद